आदित्य राजाच्या कृपेनं वरुण राजानं टेंडरचा पाऊस पाडला तर रोमिल छेडाला 57 कंत्राटं दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे कुटुंबावर आरोप. ड्रग्स तस्करी प्रकरणी 24,000 लोकांवर कारवाई. गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या 5 मध्येही नाही, त्यामुळे महाराष्ट्र सुरक्षित राज्य. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधिमंडळात निवेदन. रेमडेसिवीर कथित घोटाळ्या प्रकरणी ठाकरे गटातील नेत्यांचे निकटवर्तीय पुण्य पारेख यांची चौकशी. एका खासगी कंपनीला कंत्राट देण्यात सहभाग असल्याचा आरोप. आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई. सुषमा अंधार यांनी विधान परिषद उपसभापतींबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात दरेकरांचा हक्कभंग प्रस्ताव. उपसभापतींनी मागवली 8 दिवसांमध्ये लेखी दिलगिरी. दिलगिरी व्यक्त न केल्यास हक्कभंग दाखल करून घेण्याचा इशारा. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता. 3 आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्याची दर्शवली तयारी. आज सत्र न्यायालयामध्ये सुनावणी. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय निवडणुकाच लागणार नाही, जरांगेंचा इशारा. तर काल रात्री मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, जरांगेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन. हेडगेवार स्मृतीस्थळ ऊर्जा आणि प्रेरणेचा स्रोत. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. सहकारी दूध डेऱ्यांना राज्य सरकार प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान देणार. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील घोषणा करणार. शेतकऱ्यांना द्यावा लागणार 29 रुपयांचा दर. यवतमाळमध्ये जावयानं केली चौघांची हत्या. बायको, सासरा आणि 2 मेहुण्यांचा खून. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हत्याकांड. तुळजाभवानी अलंकार गहाळ प्रकरणी 7 जणांवर गुन्हे दाखल. महंत हमरोजी गुरु चिलोजी बुवा, महंत वाकोजी बुवा यांच्यावरही गुन्हा दाखल. गुन्हा दाखल झालेल्या 7 पैकी 4 जण मयत असल्याची माहिती. खासदारांनी केलेल्या मिमिक्रीमुळे माझा नाही उपराष्ट्रपती पदाचा अपमान झाला. सभापती जगदीप धनखड यांचे खडे बोल. सभापती अवमान प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी राज्यसभेमध्ये उभं राहून नोंदवला निषेध. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरध्वनीवरून चर्चा. मिमिक्री प्रकरणावर पंतप्रधानांनी व्यक्त केलं दुःख. संसदेतल्या खासदारांच्या निलंबनावरून विरोधक आक्रमक. संसद परिसरामध्ये विरोधकांचं आंदोलन. आंदोलनामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचाही सहभाग. देशामध्ये पुन्हा कोरोनाचं टेन्शन. केरळमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 292 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. 3 जणांचा मृत्यू. एकूण रुग्णसंख्या 2041 वर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.